नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पवार राहुल चंद्रकांत आज आपण एस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एक्चल समीकरणे या पाठावरील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत त्यासाठी आपण पुढील व्हिडिओ नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एक्चल समीकरणावरील उदाहरणे सोडवणार आहोत त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे यम वजा सात बरोबर चार इथं आपल्याला यमची किंमत काढायची आहे त्यासाठी आपण जर उदाहरण उदाहरणामध्ये बघितलं तर आपल्याला वजा सात हे दुसऱ्या बाजूला जर नेले तर आपल्याला ते वजा सातचं चिन्ह हे अधिक सात होईल आता समीकरण असं झालेलं आहे यम बरोबर चार अधिक सात आपल्याला माहिती आहे चार अधिक सात बरोबर अकरा म्हणून यमची किंमत आली अकरा इथं आपण यमची किंमत काढलेली आहे चला आता आपण दुसरं उदाहरण सोडूया एक्स अधिक नऊ बरोबर तेरा यामध्ये आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून बरोबर नऊ या बाजूला अधिक चिन्ह आहे दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ते चिन्ह वजा होईल म्हणजेच तेरा वजा नऊ अशा पद्धतीने समीकरण होईल आपल्याला माहिती आहे तेरातनं नऊ गेल्यानंतर चार उरतात म्हणजेच एक्सची किंमत येईल चार एक्स बरोबर चार अशा पद्धतीने आपण एक्सची किंमत काढलेली आहे ती म्हणजेच एक्स बरोबर चार विद्यार्थी मित्रांनो आता पुढचं उदाहरण आहे चार वाय बरोबर चोवीस या उदाहरणात जर आपण बघितलं तो चार ही संख्या वाय या चलाला गुणिला आहे आणि चार ही संख्या जर उजवीकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेली तर ती भागिले होईल आणि समीकरण तयार होईल वाय बरोबर चोवीस भागिले चार ज्यावेळेस आपण चारने चोवीसला वागणार त्यावेळेस आपल्याला किंमत मिळेल ती म्हणजेच सहा वाय बरोबर सहा इथं आपल्याला लक्षात आलं असेल की वायची किंमत काढण्यासाठी आपण भागाकार केलेला आहे चोवीस भागिले चार बरोबर सहा विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण आहे बघा चार कंसामध्ये एक्स अधिक बारा बरोबर आठ इथं आपण जर बघितलं तर चार ही संख्या कंसाला गुणिला आहे याचा अर्थ असा होतो चारने त्या कंसातील संख्यांना गुणायचं आहे ते पुढील प्रमाणे होईल चार गुणिले एक्स अधिक चार गुणिले बारा बरोबर आठ आता आपल्याला माहिती आहे चार गुणिले एक्स म्हणजेच काय तर चार एक्स चार गुणिले बारा म्हणजेच काय तर अठ्ठेचाळीस बरोबर आठ आता बघा चार एक्स अधिक अठ्ठेचाळीस बरोबर आठ आट, अठ्ठेचाळीस ही संख्या जर त्या बाजूला गेली तर उजवीकडे गेल्यानंतर अधिक अठ्ठेचाळीस या संख्येचं चिन्ह वजा अठ्ठेचाळीस असं होईल म्हणून चार एक्स बरोबर आठ आट वजा अठ्ठेचाळीस म्हणजेच चार एक्स बरोबर वजा चाळीस आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की चार ही संख्या एक्स या चलाला गुणीला आहे ती उजवीकडे गेल्यानंतर वजा चाळीस या संख्येला भागीला होईल म्हणजेच समीकरण अशा पद्धतीने होईल बरोबर वजा चाळीस भागिले चार याचाच अर्थ एक्सबरोबर वजा दहा यावरनं आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे ती म्हणजेच एक्स बरोबर वजा दहा या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो